खूप आनंदाची गोष्ट आहे की भारतापासून एवढ्या लांब स्वातंत्र्यवीर सावरकर ऐकण्यासाठी इतका त्रास सहन करून इकडे तिकडे ठिकाणं बदलत आहे तरी सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खूप आभारी आहे। आणि या संस्थेने इथे माझं व्याख्यान ठेवलं आणि मला अमोघनी सांगितलं की जेव्हा आम्ही इथे इंग्लंडमध्ये व्याख्यान करायची असं डिक्लेअर केलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पहिलं व्याख्यान जे नक्की झालं ते इथे झालं। त्यामुळं खूप खूप धन्यवाद देतो मी सर्वांना। स्वातंत्र्यवीर सावरकर हा एक माणूस नव्हता तर ही एक विचारधारा आहे, प्रखर हिंदुत्वाची विचारधारा आहे। हिंदुत्व हिंदू धर्म सध्या संपूर्ण जगभर धर्म या शब्दावरून खूप दंगे चालू आहेत, धर्माधर्मामधली भांडणं चालू आहेत, सगळीकडे चालू आहे। आणि संपूर्ण विश्वाला म्हणजे विशेषतः भारत आणि संपूर्ण युरोपातली सर्व राष्ट्र या सर्वांना इस्लामीकरणाने प्रचंड ग्रासलेलं आहे आणि आज एक अशी प्रचंड भीती निर्माण झालेली आहे की जर वेळीच आपण हिंदू धर्म समजून घेतला नाही आणि जर सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्म सारखीच शिकवण देतात अशा बावळट संकल्पनेमध्ये अडकून बसलो अज्ञानापोटी, तर अजून एक 25-30 वर्षांनी आपल्या सर्वांना दाड्या वाढवाव्या लागतील, आपल्या सगळ्यांचे लेंगे लांडे होतील आणि आपल्या या सगळ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरती बुरखे येतील। तुम्ही इतका किती छान दिसताय, ह्या कशा दिसताय आम्हाला कळणारच नाही, कारण बुरखे आल्यावर कसे दिसणार तुम्ही। यासाठी हिंदू धर्म समजून घेणं फार गरजेचं आहे, मुळात धर्म समजून घेणं फार गरजेचं आहे। आणि हे सगळं सावरकरांनी हिंदुत्व नावाचा जो ग्रंथ लिहिला 1923-24 साली सेल्युलर जेलची शिक्षा संपल्यानंतर तो का लिहिला, त्यांना का लिहावं असं वाटलं। सेल्युलर जेलमध्ये जाण्याच्या आधी वयाच्या 1924 वर्षी 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिणारा हा साहित्यिक विनायक दामोदर सावरकर याच इंग्लंडमध्ये असतानाच त्याने 1857 स्वातंत्र्य समर ग्रंथ लिहिलेला आहे। इथे राहत असताना इथे शिकत असताना लिहिलेले दोन फार मोठे ग्रंथ त्यांनी लिहिले, एक 1857 स्वातंत्र्य समर आणि दुसरं लिहिलं इटालीच्या मॅझिनीचं आत्मचरित्र। इटलीचा मॅझिनी या सावरकरांचा फिलॉसॉफर होता, सावरकर त्याला खूप मानायचे आणि सावरकरांचे छत्रपती शिवराय, गुरु गोविंद सिंह आणि लोकमान्य टिळक अशा तिघांना ते आपल्या गुरुस्थानी मानायचे। आणि इटलीचा मॅझिनी हा त्यांच्या विचारधारेवर आपण जावं असं सावरकरांना वाटलं याचं फार मोठं कारण आहे मॅझिनीने मांडलेला मानवतावाद जो सावरकरांना त्या तरुण वयामध्ये प्रचंड भावला। म्हणून सावरकरांना 70 उलटल्यानंतर स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये ते एकदा संध्याकाळी केसरीच्या वाड्यावर शांतपणे बसलेले होते। ते बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी पुण्यात असले की केसरी वाड्यावर जाऊन बसायचे संध्याकाळी। देश स्वतंत्र झालेला होता, करण्यासारखं काही काम नव्हतं, थकलेलं शरीर होतं, 70 उलटलेली होती, बऱ्याच वेळा निवांत बसायचे आणि सावरकर येऊन बसतात, तात्या तात्या म्हणायचे सावरकरांना। अगदी लहानपणापासून त्यांना तात्या हे टोपण नाव होतं, पुढे फक्त आदरानी तात्या राव झालं त्याचं। तर तात्याराव येऊन बसतात म्हणून बरीच मंडळी तिथे येऊन त्यांच्याशी गप्पा, साक्षात सरस्वती जणू काही बसली आहे, म्हणजे बृहस्पतीचा अवतार म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही इतका
प्रचंड विद्वान असा हा एक माणूस या भारत भूमीमध्ये जन्माला आला, पण आम्हाला त्याची किंमत नाही, आम्ही त्याची किंमत ठेवली नाही. नुसती किंमत ठेवली नाही तर त्या स्वतंत्र भारतामध्ये जिथे जिथे जेवढा जेवढा त्यांचा अपमान करायची जी जी संधी मिळेल ती संधी काँग्रेसनी आणि नेहरूंनी उचलली आणि सातत्याने स्वतंत्र भारतामध्ये त्यांचा घोर अपमान अवहेलना अपमानितरित्या त्यांना वागणूक देण्यात आली. स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र देशामध्ये स्वातंत्र्यानंतर दोनदा कारावासाची शिक्षा त्यांना देण्यात आली. त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी प्रखर हिंदुत्ववाद मांडला आणि हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहिलं. आता हे हिंदू राष्ट्राचं स्वप्न त्यांनी का पाहिलं? जो मुलगा वयाच्या 24व्या वर्षी इंग्लंडमध्ये शिकत असताना 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहितो, ज्या पुस्तकामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं जोरदार समर्थन करतो, जिहाद गाझी शब्द सर्रास वापरतो, बहादूर शाह जफरचं तोंड फाट्यास्तोड स्तुती करतो, जेव्हा वय असतं त्याचं 24, शिकायला आलेला मुलगा असतो त्याला असंच वाटत असतं सर्व भारतीय चांगलेच आहेत, हिंदू मुसलमान हे फक्त जगण्याच्या पद्धती आहेत, पण माणसं सगळी चांगलीच आहेत, सर्व धर्म चांगलेच आहेत. आणि मग त्यांना अंदमानची शिक्षा होते. आजच काकाने सांगितलं की ही आजचीच तारीख आहे, ह्याच तारखेला मदनलाल धिंगरांनी वायलीचा खून केला आणि ब्रेन बिहाइंड हिम म्हणून सावरकरांवरती अटक वॉरंट होतं आणि म्हणून ते ब्रायटनला जाऊन भूमिगत झाले. ब्रायटनला त्यांच्याबरोबर निरंजन पाल नावाचा एक बंगाली मित्र होता, तो लाल बाल पाल जे आहेत, लाला लजपत राय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, त्यांचा हा मुलगा निरंजन पाल हा सावरकरांबरोबर इथे लंडनमध्ये शिकत होता. चांगली मैत्री होती. ते दोघं जण ब्रायटनच्या किनाऱ्यावर गेले आणि तिथे ते अजरामर प्रेमगीत लिहिलं त्यांनी, ने मजसीने परत मातृभूमीला. आणि मग तिथून ते परत लंडनमध्ये आले. त्यांना माहीत होतं की आपल्याला अटक होणार आहे आणि अटक होणार आहे माहीत असून सुद्धा ते लंडनमध्ये आले, ह्याच्या पाठीमागचं फार मोठं कारण आहे. मदान कामा त्यांना सांगत होत्या जाऊ नका लंडनमध्ये, आणि लंडनमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला पकडलं जाणार आहे आणि पकडल्यानंतर अमानुष अशी शिक्षा तुम्हाला होणार आहे. त्याच्यावर ते म्हणाले की जे कार्य मी केलेलं आहे त्याची शिक्षा दुसऱ्या कुठल्या तरी निरपराध माणसाला होता कामा नये, त्याचे जे परिणाम आहेत ते भोगण्याची सुद्धा माझी हिंमत आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे, त्यामुळे मी जाणार आणि मी अटक झाली तर मी ती शिक्षा भोगेन, काळजी करू नकोस. तेव्हा मग मदान कामा म्हणतात मग आपण आपला तर परत आपली भेट कधी होणार? तेव्हा सावरकर त्यांना सांगतात की आपण फ्रान्सला भेटू मार्सेलिसला. हे सावरकर कधी सांगतायत? ब्रायटनच्या किनाऱ्यावर. किती अभ्यास असेल माणसाचा, म्हणजे लंडनला गेल्यावर मला अटक होईल, अटक झाल्यानंतर कदाचित मला फासावरही लटकवतील किंवा मला भारतात नेतील किंवा मला काय शिक्षा होईल मला माहित नाही. पण सावरकर काय सांगतायत? मदान कामाला आपली पुढची भेट कुठे होईल? फ्रान्सला, मार्सेलिसला. फ्रान्सलाच का होणार? फ्रान्सच का म्हणाले? कारण सावरकर इथे ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास करायला आलेले होते. इथे ते दुसऱ्या कुठल्या तरी मॅनेजमेंटचा कोर्स करायला आलेले नव्हते, ते आर्किटेक्चर व्हायला आलेले नव्हते, ते बॅरिस्टर व्हायला आलेले होते. बॅरिस्टर म्हणजे कायद्याचा अभ्यास, वकिली. आणि ते कुणाच्या? ब्रिटिशांच्याच कायद्याचा अभ्यास, कारण ब्रिटिशांचं आमच्यावर राज्य होतं. मग ह्यांच्याच कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आणि बॅरिस्टर व्हायला पाहिजे, म्हणून ते इथे येऊन माणूस बॅरिस्टर झाला. बॅरिस्टर झाल्यानंतर हे सगळं पुढे घडलं आणि त्यांना अटक झाली, लंडनमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या आणि त्यांची वरात निघाली भारतामध्ये. खर तर मदनलाल धिंगरांनी खून केलाय इंग्लंडच्या भूमीवर, राज्य इंग्लंडचंच आहे, भारतात नेलं तरी भारतावर पण राज्य इंग्लंडचंच आहे, कोर्ट कचेऱ्या दोन्हीकडे सारख्याच, न्यायाधीश दोन्हीकडे ब्रिटिश, कायदा सुव्यवस्था, कायदे कानून संविधान त्या काळामध्ये भारतात पण आणि इथे पण ब्रिटिशांचंच होतं. पकडलाय माणूस इथेच, मग इथून उचलून त्याला तिकडे का नेलाय?
कारण ब्रिटिशांना त्यांच्या कायद्याला धाब्यावर बसवून सावरकरांना शिक्षा द्यायची होती. हा एक असा माणूस आहे की याच्या संपर्कात जो येतो तो दुसरा सावरकर तयार होतो. हे क्रांतिकारकांचं स्रोत आहे, हे उगमस्थान आहे. एखाद्या नदीचा उगम होतो ना, सतत नदीचा जिथे उगम होतो तिथे पाणी कधी संपत नाही, उगम होतच राहतो. तसा सावरकर नावाचा एक उगम आहे क्रांतिकारकांचा. ह्याच्या संपर्कात येणारा प्रत्येक तरुण हा क्रांतिकारक होतो. पुढे जाऊन कुणाला तरी बॉम्ब मारतो, पुढे जाऊन कुठल्या तरी ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारतो, कुणाला तरी गोळी मारतो. जर हे स्त्रोत बंद करायचं असेल, हा उगमच बंद करायचा असेल, तर ह्याच माणसाला अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे की याच्या संपर्कात कोणी येताच कामा नये. जर इंग्लंडमध्ये लंडन मधल्या कारागृहामध्ये त्याला ठेवलं, लंडनच्या न्यायालयासमोर त्याला उभं केलं आणि जर इथे शिक्षा दिली तर त्याला शिक्षा द्यावी लागेल. जी शिक्षा द्यावी लागेल ती ब्रिटिशांच्या कायद्यानुसार द्यावी लागेल. वायलीचा खून झाल्यानंतर जी केस उभी राहिली आहे ही केस गेले कुठे? आंतरराष्ट्रीय हेगच्या न्यायालयामध्ये. ह्या माणसाला फासावर पण लटकवू शकत नाही. फासावर लटकवलं तर ब्रिटिशांची पूर्ण युरोपात प्रचंड बदनामी होईल. जन्मठेप द्यायची म्हटली तर त्या काळामधली जन्मठेप ही फक्त 15 वर्षाची होती. म्हणजे ह्याला जन्मठेप त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा नाही फाशी नंतरची. आता फाशी नंतरची मोठी शिक्षा आहे जन्मठेप, म्हणजे 15 वर्ष. मुलगा आहे 27 वर्षाचा, 27 आणि 5 = 32 आणि 10 = 42, 42 वर्षा पुन्हा सुटणार. सुटला की परत हजारो माणसं संपर्कात येणार, पुन्हा 1000 सावरकर निर्माण होणार, पुन्हा हे लपडं. फक्त काय होईल, आजचं मरण 15 वर्ष पूर्ण करलं. ह्या कायद्याला असा सडवायचा आहे, अशा ठिकाणी नेऊन सडवायचा आहे की याचं अख्खं आयुष्य बर्बाद झालं पाहिजे. ह्याचं संपूर्ण आयुष्य हे संपूर्ण भारतीयांपासून दूर कुठेतरी याला फेकून दिला पाहिजे. अशा एखाद्या जेलमध्ये याला नेऊन टाकलं पाहिजे की जिथून भारतीयांचा आणि याचा कायमस्वरूपी संपर्क तुटेल. आणि अशी शिक्षा इंग्लंडमधल्या न्यायालयामध्ये देता येणार नाही. चितूल कायद्याविरोधात जाऊन तुम्ही अशी कशी शिक्षा देता? कारण मदनलाल इंग्रजी वाहिलेला खून केला, सावरकरांना अटक केल्यानंतर निषेधाची कागदपत्र पहिल्यांदा इंग्लंडमध्ये भारतीयाला अटक केली म्हणून निषेधाची पत्रक रस्त्यावरच्या भिंती भिंतीवर लागलेली आहेत. कारण कित्येक आयरिश क्रांतिकारक इथे त्यावेळेला सावरकरांना आणि भारतीय क्रांतिकारकांना मदत करत होते. पहिल्यांदा असं झालंय की इंग्लंडमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात भारतीय एखाद्या माणसाला अटक झाली म्हणून निषेधाचे कागद लागले. मदनलाल धिंगरांनी न्यायालयामध्ये काय बोलायचं, हे बोलायचं काय, आपलं स्टेटमेंट काय द्यायचं, स्टेटमेंट सावरकर लिहून त्याच्या कोटाच्या आतल्या कप्प्यात ठेवतात. मदनलाल धिंगराला पकडल्यानंतर त्याला संपूर्ण चेक केलं जातं, तो कागद सापडतो, तो जाळून टाकला जातो. पण हेच त्यांना माहित नसतं, हे लिहिणारा जो माणूस आहे तो मूर्ख नाही की एकच कागद लिहिल. त्यांनी त्याच्या लिहिताना 10 प्रती लिहून ठेवलेल्या आहेत. माहितीये त्याला हा पकडला जाणार, कदाचित त्याचा चेक होईल, तो कागद पाडला जाईल, दुसरा कागद तयार पाहिजे. आणि पहिल्यांदा असं झालं की युरोपातल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली पहिल्यांदा. आणि ही भीती होती जर उद्या सावरकर नावाच्या माणसाची केस इथे चालवली आणि जर आपण त्याला कायद्याच्या विरोधात जाऊन शिक्षा दिली तर आपली चितू होईल. आपण जो काही युरोपामध्ये एक मुखवटा धारण केलाय की अत्यंत दळिद्री, अत्यंत घाणेरड्या, मागासलेल्या अशा भारत नावाच्या देशाचं भलं करण्यासाठी आम्ही तिथे राज्य करतो. ज्ञान विज्ञानाशी सुतराम संबंध नसलेला एक अत्यंत मागासलेला असा एक देश आहे, ज्या देशाचं नाव आहे भारत, हिंदुस्थान.
तो असा कुठेतरी लांब आहे सातास समुद्रापलीकडे, आणि त्या देशाचं तिथल्या भारतवासियांचं त्या लोकांचं भलं करायचं उदात्त काम आम्ही करतो आहोत आणि आम्ही किती ग्रेट आहोत असे चित्र उभं केलेलं होतं। तो मुखवटा टरा टरा फाडण्यासाठीच मुळात हा विनायक इंग्लंडमध्ये आलेला होता। फक्त बॅरिस्टर होऊन नोकरी करायची होती आणि भरपूर पैसा कमवायचा होता हे जर उद्दिष्ट असतं तर इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टरची परीक्षा पास झाल्यानंतर विनायकला बोलवलं गेलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही परीक्षा पास झालाय, आता ब्रिटिशांचं बॅरिस्टरचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे, तर हे सर्टिफिकेट तुम्ही मिळायचं असेल, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला कागदावर लिहून द्यावं लागेल की आम्ही यापुढं ब्रिटिशांच्या विरोधात एक अवाक्षर काढणार नाही, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये मी यापुढे कधीही भाग घेणार नाही, अशा पद्धतीचं तुम्ही लिहून द्या। लिहून दिलं की हे सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देऊ, अख्खा युरोप तुमच्यासाठी दालनं उघडी होतील, उत्तम उत्तम नोकऱ्या तुम्हाला मिळतील, करोडपती व्हाल, श्रीमंती थाटामध्ये अख्खं आयुष्य जगू शकाल। वय 27, दोन पर्याय, एक पर्याय आहे करोडपती होण्याचा मार्ग, एक पर्याय आहे घरा भारतातली आपली फॅमिली इथे बोलवायची, सुखाने राहायचं, मोठमोठे बंगले, घरामध्ये 2-4 बग्गी, संध्याकाळचं फिरायचं, मस्त बॅरिस्टर होऊन फिरायचं, मोठमोठ्या पदांवरती मस्त नोकरी करायची, इतकं वैभव आयुष्य सुखात लोळण्याचं आयुष्य मिळवण्याची एक सुवर्ण संधी, आणि याला जर लाथ मारली तर भयानक काळ्या पाण्याची शिक्षा। मुलांनी काय चॉईस केला? या सगळ्या वैभवावर लाथ मारली। उत्तर काय दिलं? काय हिम्मत असेल इंग्लंडमध्ये, इंग्लंडच्या देशात येऊन, बरं हे कधीचं, आता हे बोलणं एक वेळ सोपं आहे, 1910 सालची गोष्ट आहे, म्हणजे बरोबर 113 वर्ष पूर्वीची, जेव्हा भारत सुद्धा इंग्लंडच्या ताब्यात होता। फक्त भारत नाही, असंख्य देश ब्रिटिशांच्या ताब्यात होते, ब्रिटिशांचा सूर्य कुठे मावळत नाही असं म्हटलं जायचं। अशा वेळेला माणूस म्हणतो, तुम्हाला काय वाटलं बॅरिस्टरचं सर्टिफिकेट मिळाल्यावर मी बॅरिस्टर होणार? हा तुमचा गैरसमज आहे। 5 वर्ष मी जे बॅरिस्टरीचं ज्ञान संपादन करत होतो तेव्हाच मी बॅरिस्टर झालो होतो। एका सर्टिफिकेटच्या कागदासाठी माझ्या देशाशी, माझ्या भारत मातेशी मी कधी बेईमानी करणार नाही। तो कागद तोंडावर फेकून दिला त्यांच्याच देशात, त्यांच्याच युनिव्हर्सिटीमध्ये, आणि 27 वर्षाचा पोरगा निघून आला। सदैव प्रवाहाच्या विरोधात वाहण्याची प्रचंड मोठी हिम्मत। आणि अशी हिम्मत दाखवणारा हा माणूस आहे। इतकं घाबरलेलं आहे ब्रिटिश सरकार, इथं लिहिलेला त्यांनी 1857 स्वातंत्र्य समर का लिहावं असं वाटलं या इंग्लंडच्या धर्तीवर उभारून, कारण 1857 हे फालतू बंड होतं, शिपायांचं बंड होतं, अशी ब्रिटिशांनी जाहीरपणे त्याची टिंगल केली। त्याच्यावर हा विनायक सटकलायची आणि म्हणाला, नाही ते स्वातंत्र्य समर होत, तो पहिला स्वातंत्र्याचा लढा होता, बरे आम्ही हरलो, आमच्या पदरात अपयश आलं, ते अपयश आम्ही शूरवीर शौर्याने कमी होतो म्हणून नाही, आम्ही स्ट्रॅटेजी मध्ये कमी पडलो म्हणून। 1857 आम्ही हरलो होते, आमच्यामध्ये काही दम नव्हता म्हणून नव्हे, शूरवीर कमी होते म्हणून नव्हे, आमच्या नरवीरांमध्ये शौर्य नव्हतं म्हणून नव्हे, आम्ही स्ट्रॅटेजी मध्ये कमी पडलो। म्हणून क्रिकेटची मॅच बघा, शेवटच्या ओव्हर पर्यंत चालते आणि 2 रनसाठी 1 बॉलसाठी मॅच हरतो, त्या हरलेल्या टीमचं पण आपण कौतुक करतो की नाही यार, शेवट आखरी बॉल तक लढे यार, त्या हरण्यात पण एक शान असते, तसं हरलोय आपण, आणि तो स्वातंत्र्याचा लढाच आहे। मग नाकावर टिकचून याच लंडनच्या भूमीमध्ये 1857 स्वातंत्र्य समर
ग्रंथ लिहून काढला. जगातलं पहिलं पुस्तक आहे जे प्रकाशित व्हायच्या आधी ब्रिटिशांनी बंदी घातलेलं. काय दहशत आहे बघा. मूळ मराठीतली प्रत, मग ती मूळ प्रत त्याच्यावर फ्रेंच रशियन अशा साहित्यिकांच्या पुस्तकांची फ्रंट पेज असतात ना, म्हणजे कव्हर, ती ह्याच्यावर चिकटवून गुप्त पद्धतीने ते मुंबई ह्याला पाठवलं, भारतामध्ये पाठवण्यात आलं की इथे ते छापलं जात नाहीये, ह्याच्यावर बंदी आहे, तर तिथे तरी ते छापलं जावं. तिथेही ते छापलं गेलं नाही, तिथून पुन्हा आलं ते इकडे. एकही छापखानावाला, एकही प्रकाशक छापायला तयार होईना, कारण हे छापलं की अटक होणार, छापखाना बंद होणार, ब्रिटिश अटक करणार, भयानक शिक्षा देणार. तिथेही छापलं गेलं नाही, मग तिथून ते इथे आलं, मग इथून ते फ्रान्सला पाठवलं. कारण फ्रान्स आणि ब्रिटिशांचं वैमनस्य, फ्रान्स आणि ब्रिटिशांमध्ये कैद्यांच्या हस्तांतरणाचा कुठलाही करार नाहीये, म्हणून फ्रान्स निवडलंय पळून जाण्यासाठी. म्हणून मादाम कामाला काय म्हणाले, फ्रान्सला भेटू का, फ्रान्सच्या धर्तीवर मी पाऊल ठेवलं की फ्रान्स सरकार मला ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ शकत नाहीत, कारण फ्रान्स आणि ब्रिटिशांमध्ये कैद्यांच्या हस्तांतरणाचा कुठला करार नाही. अभ्यास कुठला आहे. म्हणून मादाम कामाला ब्रायटनच्या किनाऱ्यावर सांगतो, माणूस इथून मला नेणार, मला माहिती आहे. किती ठोकताळे मजबूत आहेत बघा, किती ओळखले शत्रूला. नाही, ती माझी केस लंडन मध्ये चालवूच शकत नाही, ते मला नेणार 100%, मला भारतात घेऊन जाणार, आणि भारतात घेऊन जायचा बोटीचा प्रवास फ्रान्सच्या किनाऱ्यावरनच जातो. तिथं मी उडी मारीन, सगळं ठरलेलं आहे, तिथं मी पळून जाईन, मी वाटेल ते करीन. आता याचा कुठला ठोस पुरावा नाहीये, पण ब्रिटिशांची जी बोट निघाली आहे मारिया नावाची, त्या मारिया बोटीच्या इंजिन मध्ये एक स्टाफ असतो, मारिया बोट चालवणारे एक स्टाफ असतो, ते दोन तीन कॅप्टन असतात आणि काही टेक्निशियन असतात, ते मध्येच काही बंद पडलं तर त्याच्यात आयरिश क्रांतिकारक घुसवलाय. की वेळ वेळ मिळायला पाहिजे ना, संडासाच्या भोकातनं उडी मारली असं एक जनरल म्हटलं जातं, ते नेमकं कुठलं भोक आम्हाला माहित नाही. त्या काळातल्या बोटी कशा होत्या, आत्यासारखे अद्ययावत क्रूस नव्हते. आता तर म्हणजे त्या बोटीत, मी एकदा अख्खा युरोप टूर केली त्या बोटीतनं, कळतच नाही आतमध्ये असताना की आपण बोटीत आहोत, असं वाटतं फाय स्टार हॉटेलमध्ये आहोत. जोपर्यंत बाहेरच्या डेकवर जात नाही तोपर्यंत लक्षातच येत नाही की चारी बाजूला समुद्र आहे, कुठेतरी चाललोय आपण, इतकं अद्ययावत आहे. त्याचं तेव्हा नव्हतं, चांगली बंदरं नव्हती. बंदर म्हणजे माकड नव्हे, बंदर म्हणजे पोर्ट. समुद्राच्या एका विशिष्ट खोली, पाण्याची खोली असेल त्या खोलीपर्यंतच बोट थांबायची, सागरी किनाऱ्याला बोट चिपटू शकत नव्हती. आणि मग तिथे थांबल्यानंतर त्या बोटीला चारी बाजूनी पोर्ट होल असायचे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल चित्र, गुगलवर पण मिळतं ते, मारिया बोट बघायला, अशी गोल गोल अशी साईडनी त्या बोटीच्या आणि त्या प्रत्येक दोन पोर्ट होलच्या मध्ये एक असं लोखंडी असे हुक, आणि त्या हुकला ना एवढा मोठा जोर दोरखंड जाड असा, आणि त्या दोरखंडाच्या शेवटी असे एक सुळेदार असे लोखंडाचे, ती एका विशिष्ट पाण्याच्या उंचीवर थांबली बोट, ती चारी बाजूने ते दोरखंड खाली टाकले जायचे, ते पार तळात खाली पाण्याच्या समुद्राच्या पार तळाशी जाऊन ते रुतायचे आणि ती बोट थांबायची एका ठिकाणी. मग छोट्या छोट्या नावा असतात ना त्या खाली काढल्या जायच्या, मग तिथे जे कोण उतरणार आहे ते पॅसेंजर, त्यांचं सामान त्या नावेत उतरायचं, मग ते वल्लवरे नकवा करत ती काय एक थोडस एक 200-400 मीटरचं अंतर असायचं, ते पार करून किनाऱ्याला लागायची बोट, मग ती माणसं उतरायची, नवीन पॅसेंजर चढायचे. ह्या सगळं करायला जो काय वेळ लागेल, आणि तेवढ्याच जर मी नाही उतरू शकलो तर एक आयरिश तिथे बसवलेला आहे, बिघडवून ठेव काहीतरी, थांबली पाहिजे बोट, आणि मग माणूस नेण्यात आलेला आहे
कारण अख्खं आयुष्य सडवायचंय, ठरवलेलं आहे, फासावर लटकवता येत नाही, मग काय करायला लागेल, 50 वर्ष जन्मठेव, 27 वर्षाचा मुलगा 77व्या वर्षापर्यंत देशापासून लांब एका अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये चढवायचा, याला ह्याचा जगाशी संबंधच तोडायचा, संबंध तोडला, क्रांतिकारकांची फॅक्टरीज बंद झाली, क्रांतिकार्यच थंडावलं, किती थंडावलं बघा, की भगतसिंगांनी जो बॉम्ब टाकला त्याची चेतना कुठून मिळालेली आहे, सावरकरांच्या पुस्तकातून, म्हणून 1857 जेव्हा फ्रान्सला गेलं पुस्तक तेव्हा तिथे ते छापायला तयार झाले, पण त्यांना मराठी कळत नाही, मराठी पॉन्ट्स असतात ना, काय पॉन्ट का फॉन्ट काय म्हणतो, पॉन्ट, हा ते फ्रान्समध्ये कसे असणार छापखाने, मग तिथे कोणीतरी त्याचं इंग्रजीकरण केलं आणि मग ते छापलं, ते लक्षात आलं छापल्यावर आयला ह्यांना कळलंच नाही पुस्तक काय आहे ते काहीतरी भलतच छापलं, त्यामुळे ती छपाई फेल्युअर गेली, मग ते पॅरिसला पाठवलं, मग तिथेही काही होईना, असं करत 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 ते पुस्तकाचा एक 40 वर्षांचा प्रवास आहे त्या मूळ प्रतीचा मराठीत लिहिलेल्या, मग काही ब्रिटिश पण मदत करणारे होते, काही ब्रिटिश चांगले होते ज्यांना हे आवडत नव्हतं की असं कोणाला तरी देशाला गुलामीत ठेवलेलं, अशी काही मदत करणारी माणसं असतात सगळीकडे, त्यांनी इथे ते मूळ प्रत संग्रहालयामध्ये ठेवली, ते संग्रहालय जळलं, तर असा समज झाला की मूळ प्रत गायब झाली, ते मूळ प्रत गायब झालेली नव्हती, ती ती जळायच्या आधीच ती काढून गेलेली होती घेऊन, मग त्याचं ट्रान्सलेशन केलं भगतसिंगांनी केलंय, दुसरी आवृत्ती भगतसिंगांनी काढली 1857 स्वातंत्र्य समराची, तिसरी आवृत्ती सुभाषचंद्र बोसांनी काढली, इतका एखाद्या पुस्तकाचा प्रवास सुद्धा अर्धा तास सांगू शकतो, एवढा प्रवास आहे एका पुस्तकाचा, असं सगळं होऊन मग गुप्त पद्धतीने त्याच्या प्रती वाटल्या जाऊ लागल्या आणि मग लोक वाचायला लागली, आणि ते पुस्तक जेव्हा सुभाषचंद्र बोसांच्या हातात सापडलं ते वाचून ते म्हणाले ही तर क्रांतिकारकांची भगवत गीता आहे, म्हणजे भगवत गीता कोणी सांगितली, श्रीकृष्णाने, कोणाला सांगितली, अर्जुनाला, म्हणून अर्जुन लढायला तयार झाला, लढायला तयार नव्हता, शस्त्र ठेवून नको म्हणाले, हे कसं लढणार मी, माझ्याच काका माऊ भावा भावांबरोबर माझे सगळे चुलते आहेत, मी लढूच शकत नाही, त्यावेळेला त्याला लढायला प्रवृत्त करण्यासाठी कर्मयोग सांगितला, ती भगवद्गीता आहे, सुभाषचंद्र बाबू काय म्हणाले 1857 वाचून, क्रांतिकारकांची भगवद्गीता आहे, म्हणजेच क्रांतिकारकांना प्रवृत्त करणारं पुस्तक आहे, हे वाचलं की क्रांतिकारक तयार होता, असा हा अद्वितीय माणूस आहे विनायक दामोदर सावरकर, आणि असा याचा प्रवास आहे, त्या मारिया बोटीतून ते फ्रान्सला थांबलं, थांबल्यानंतर त्यांना शौचालय लागली, मग ते पोलीस ऑफिसरना म्हणाले मला शौचालय जायचंय, मग त्यांना आता ती जी पोर्ट होल असतात म्हणजे गोल अशी खिडक्या असतात त्याला दुधी काचा असतात माहितीये, कशा काचा असतात, आणि बोटीच्या अगदी शेवटी असताना त्याला विमानात तुम्ही जाता बघा, खिडक्या दोन टाईपच्या काचा असतात, एक आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला एक असते, एक्झॅक्ट तसंच असतं, गोल असतं ते, आणि त्याच्या आतल्या आतल्या बाजूला प्रवाशांसाठी संडास असतात, टॉयलेट्स, ते शौचालय लागले म्हणाले ते घेऊन गेले, आमच्याकडे इतकी गाढवं आहेत भारतात काय काय की आम्ही सांगताना सांगतो ना की ते आत गेले टॉयलेटमध्ये गेले, मग त्यांनी तो दरवाजा लावला, त्या दरवाजाला पण एक अशी काचेची खिडकी होती, त्यातनं बाहेरच्या माणसाला आतलं दिसू नये म्हणून सावरकरांनी ओव्हरकोट काढला आणि लावला, तर आमची टिंगल करण्यासाठी काही काँग्रेसी लोक म्हणतात की तो तर कैदी होता,
कैद्याला ओव्हरकोट कुठून आला? अरे गाढवानो, तो कैदी गुन्हेगार पकडला जातो, त्याच्यानंतर कोर्टामध्ये त्याला हजर केलं जातं, कोर्टामध्ये त्याच्यावर शिक्षा झाली, ती शिक्षा झाल्यानंतर त्याला उचलून जेव्हा जेलमध्ये टाकतात तेव्हा कायद्याचा वेश त्याला परिधान करावा लागतो. तोपर्यंत अटक ज्या वेशात केली त्याच्यातच त्याची वरात चाललेली असते. अजून याच्यावर केस पण नाही झाले, हा अटक झाली आणि घेऊन चालले. केस कुठे करायचे? भारतामध्ये. म्हणजे युरोपातल्या कुणालाही कळू नये किती शिक्षा दिली. हे जे काय सॉफिस्टिकेट स्वतःला सभ्य समजतात ना गोरे, सभ्यतेचा काळीचाही संबंध नाही हा, तुम्ही अनुभवत पण असाल. पुस्तक सुटबुट घातलं थ्री पीस वाय सोफा असं म्हणजे इंग्रजी बोललं म्हणजे सभ्यता नाही. ती डीएनए मध्ये लागते, ती रक्तात लागते, ती संस्कृतीत लागते, जी हिंदू संस्कृतीमध्ये खचाखच भरलेली आहे. मला नाही शिकवायची कोणी सभ्यता. आम्ही शत्रूला पण मिठी मारणारे आणि आपलं समजणारे माणसं आहोत. मग तो ओव्हरकोट काढून लावला बाहेरच्या त्या पोलीस ऑफिसरला, आतला माणसाचं काही दिसेना असं झालं. मग त्यांनी ते पोर्ट होल बघितलं, पोर्ट होल बघितलं आणि गमतीनं सावरकर म्हणतात की त्या पोर्ट होल मधनं मला आता खाली उडी मारायची. साधारण एक दुसऱ्या तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीत उभं राहिल्यावर जमीन केवढी खाली दिसते एवढं ते उंच होत. आता इथून डायरेक्ट खाली पाण्यात मारायचंय, पाणी माहीत नाही, अनोळखी पाण्यामध्ये कधी उडी मारू नये म्हणतात. कुठल्याही विहिरी असू दे, समुद्र असू दे, नदी असू दे, जोपर्यंत आपल्याला त्याची माहिती नसते कधी उडी मारायची नसते. कारण काही होऊ शकतं, खाली राळ असू शकतो, खाली कातळ असू शकतं, मस्तक डायरेक्ट फुटू शकतं, काहीही होऊ शकतं. म्हणजे इथून सुटायला गेलो आणि तिथेच समाप्त झालो असं पण होऊ शकतं. पण ही रिस्क घेतल्याशिवाय पर्याय नाही. आता हे तावदान फोडायचं कसं? तावदान म्हणजे काहीच नाही हातामध्ये, दोन मुठी फोडलं. असं फोडलेलं कटरने फोडतात तसं नाही फुटलं जात, ते कसं तरीच फुटणार. त्याच्या काचा बिचा सगळ्या काढल्या, हाताला लागलं, रक्तबंबाळ झाले हात. त्यातनं असं मानगुड बाहेर काढून बघितलं, खाली दिसलं समुद्र आणि तिथून एक 400-500 मीटरवर लांब तिथे समुद्र किनारा दिसतोय, एवढं आपल्याला पोहून जायचंय. आणि हे सगळं पटकन करायचंय कारण अजून एक 5-10 मिनिटांनंतर बाहेरच्या एवढा वेळ कसा संडासला लागेल. मग तो दरवाजा तोडणार, तो आत येणार आणि आपण पकडले जाणार. त्याच्या आत हे सगळं करायचंय आपल्याला. आता आपलं शरीर या गोलातनं जाऊ शकेल की नाही तेव्हा गमतीनं सावरकर लिहितात, इथे पहिल्यांदा ब्राह्मण असल्याचा फायदा झाला. कारण ब्राह्मण असल्यामुळे गळ्यात जाणवत होत आणि ते भोग मोजण्यासाठी ते जाणवं काढलं, त्याचा व्यास मोजला आणि ते लावलं असं अंगाला आणि कळलं मला की माझं शरीर थोडं मोठं आहे त्या भोगापेक्षा, जाईन पण खर्च टेकू. आणि असं असं शरीर पूर्ण खसपटत खरचपटत तिथून डायरेक्ट खाली समुद्राच्या पाण्यात. समुद्राचं पाणी अत्यंत खारं असतं, जरा जरी जखम झाली असेल तर भयंकर झोंबतं. तोपर्यंत बाहेरच्या पोलीस अधिकाऱ्याला संशय आला, हा गेलेला अजून बाहेर कसा येत नाही आणि त्यांनी दरवाजा तोडला. बघतात तर होल दिसलं, माणूस पळालेला लक्षात आलं. पटापट नावेमध्ये पोलीस अधिकारी बसले आणि अंडर वॉटर 400-500 मीटर सावरकर पोहत गेले. वर्ण बिंदुकांचा गोळ्यांचा वर्षाव चालू होता, संपूर्ण शरीर खरचटलेलं, रक्तबंबाळ खाऱ्या पाण्याने झोंबत होतं आणि वर्ण गोळ्यांचा वर्षाव. माणूस जीवाच्या आकांताने पोहत पोहत मार्सेलिसच्या किनाऱ्यावर गेला. तिथपर्यंत अय्यर आणि मादाम कामाला प्लॅनिंग प्रमाणे गाडी घेऊन बोलवलेलं होतं, दुर्दैव आमचं ती गाडी घेऊन ते वेळेवर पोचले नाही आणि हे मार्सेलिसच्या शहराच्या रस्त्यावर गेले. धावत 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 चौकातल्या फ्रेंच पोलिसापर्यंत जाऊन पोहोचले. फ्रेंच पोलिसांना हे इंग्लिशमध्ये सांगतायत, अरेस्ट मी, अरेस्ट मी. त्याला इंग्लिश कळेना, यांना फ्रेंच कळेना.
तोपर्यंत ब्रिटिश पोलीस तिथपर्यंत पोहोचले. पोहोचल्यानंतर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही मला अटक करा, यांच्या ताब्यात तुम्ही देऊ शकत नाही, तुमच्या लॉ प्रमाणे तुम्ही मला, मी फ्रान्सच्या धर्तीवर आहे. भ्रष्टाचार झाला, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फ्रान्सच्या पोलिसांना पैसे चारले आणि सावरकर पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या ताब्यात सापडले. तिथून परत प्रवास सुरू आणि पुढे 50 वर्ष काळ्या पाण्याची सुरू. जन्मठेप त्या काळात 15 वर्षांची होती, तो नियम धाब्यावर बसवला, 25 वर्षाची जन्मठेप. सावरकरांनी इथून जी 12 ब्राउनिंग पिस्तुलं भारतामध्ये पाठवली होती, त्याच ब्राउनिंग पिस्तुलातलीच एक पिस्तूल अनंत कान्हेरीनी घेतली, बाबाराव सावरकरांनी त्याच्या हातात दिली, त्यांनी तिकडे जॅक्सनचा खून केला नाशिकला. इकडे मदनलाल धिंगरांनी मारलं. ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात सशस्त्र उठाव, क्रांतिकारक निर्माण करणे, बंदुका पोचवणे, शस्त्र पोचवणे, अशा सगळ्या गुन्ह्यांच्या खाली 25 वर्षाच्या 2 जन्मठेप. जगाचा कायदा असा आहे की एखाद्या गुन्हेगारावर समजा 4 गुन्हे सिद्ध झाले, एका गुन्ह्यामध्ये 20 वर्ष, एका गुन्ह्यामध्ये 3, एका गुन्ह्यामध्ये 2, एका गुन्ह्यामध्ये 9, तर सर्वात मोठी जी शिक्षा असते ती शिक्षा एकदा भोगली की सगळे गुन्हे त्याच्या अंतर्भूत होतात. पण ब्रिटिशांनी सर्व त्यांची लिमिट्स क्रॉस केलेली होती आणि सावरकर नावाच्या एकाच कायद्याला 25 वर्ष संपली की दुसऱ्या दिवशी दुसरी 25 वर्ष सुरू. त्याच्यावर सावरकर डगमगून न जाता, पाय न कापता हसले आणि म्हणाले की तुम्ही ब्रिटिश, तुम्ही ख्रिस्ती धर्मीय आहात आणि जगामध्ये फक्त हिंदू धर्मीय पुनर्जन्म मानतात. एका जन्मात एकच जन्मठेप देता येते, तुम्ही मला 2 जन्मठेपा वेगवेगळ्या सांगताय, याचा अर्थ आमचा पुनर्जन्म तुम्ही मानलात आज. आणि तरीही सावरकर ब्रिटिशांचे काँग्रेसवाले म्हणतात ना, ब्रिटिशांना मिळालेले होते, मदत करत होते. जो माणूस आपल्याला मदत करतो त्याला अशी शिक्षा देतात का हो? का देतील ना. मग रवानगी झाली सेल्युलर जेलमध्ये. 50 वर्ष कुठलाही नेता तळागाळापर्यंत पोचण्याचं एक कुठल्याही पॉलिटिकल लीडरचं, कुठल्याही नेतृत्वाचं एक वय असतं, ते असतं 55 ते 55 ते 60. हा जो कालावधी असतो ह्या कालावधीमध्ये कुठलंही लीडरशिप मोठी होत असते. त्याची जी काही तत्व असतील, त्याची जी काही फिलॉसॉफी असेल, त्याची जी काही विचारसरणी असेल, ती गावागावा शहरा शहरापर्यंत जाऊन सातत्याने भाषणं करून पोचवण्याचा हा कालावधी असतो. आणि या कालावधीमध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक जगातला कुठलाही नेता हा मोठा होत असतो आणि त्याला अनुयायी मिळत जातात. एक्झॅक्ट सावरकरांचा हा अख्खा कालावधी देशापासून लांब सेल्युलर जेलमध्ये पूर्णपणे सडला. कळलेच नाही सावरकर, कळलेच नाही सावरकरांचं हिंदुत्व, हिंदुत्वाचा विचारच कळला नाही आम्हाला. माणूस पोचलाच नाही हो. 7 बाय 11 कोठडीमध्ये भारताच्या बाहेर अख्खा भारताचा असा नकाशा खाली निवळता होत येतो आणि त्याच्या खाली श्रीलंका आहे. श्रीलंका आणि आपलं टोक ह्याच्यामध्ये 555 असे ठिपके दिसतात. ती 555 बेट आहेत अंदमान निकोबारची, त्यातलं एक अंदमान आणि निकोबार, त्यातल्या एका अंदमान बेटावर सेल्युलर जेल बांधलं. केवळ भारतीयांचा अनन्वित अत्याचार करून त्यांना त्रास देण्यासाठी या एकाच उद्देशाने बांधलं. म्हणून अख्खा भारतामध्ये कुठेही त्यांना बांधावं असं वाटलं नाही, त्यांना भारताच्या बाहेर नेऊन बांधावं असं वाटलं. तिथे कैदी मेला जगला काय कोणाला पत्ताच लागत नाही. म्हणजे आतासारखं असे उठसूट नातेवाईक भेटायला येतात,
उठसूट पॅरल वर सुटतात, घरी काय सत्यनारायणची पूजा आहे सुटला, काय लग्नाला जायचं मुलीच्या सुटला, असलं काही नव्हतं. एकदा गेला की गेला. जेव्हा आता दुसऱ्या दिवशी नेणार बोटीमधनं सेल्युलर जेलमध्ये, नेताना शेवटची भेट 27 वर्षाचा मुलगा, बायको 19 वर्षाची, इथे इंग्लंडमध्ये शिकत होता, त्याच वेळेला 4 वर्षाचा प्रभाकर गेल्याची वार्ता आली. ते अतीव दुःख, मुलगा गेला पण मुलाचं अंत्यदर्शन घेऊ शकलो नाही, बॅरिस्टरची परीक्षा पास झाली पण युनिव्हर्सिटीने सर्टिफिकेट दिलं नाही. एक शैक्षणिक धक्का, एक कौटुंबिक धक्का, आणि ह्यांच्या सांगण्यावरून 2 हत्या झालेल्या आहेत ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या, म्हणून अटक वॉरंट निघालेलं आहे हे माहिती आहे. अशा मानसिक अवस्थेमध्ये जगातलं अजरामर गीत ब्रायटनच्या किनाऱ्यावर रचलं, ने मजसी ने परस मातृभूमी, तेव्हा तो व्याकुळ झाला. साधारण प्रियकर प्रेयसी मध्ये प्रेमगीत लिहिली जातात, हे एकमेव जगातलं अजरामर प्रेमगीत आहे जे एका मुलाने आपल्या मातृभूमीसाठी लिहिले. तो निरंजन पाल सांगतो की मी आणि तात्या आम्ही दोघं त्या ब्रायटनच्या किनाऱ्यावर फिरत होतो, फक्त गाजेचा आवाज होता, लाटांचा आवाज, लगाज म्हणतात, शांत होत सगळं, निरव शांतता, फक्त गाजेचा आवाज येत होता. आणि अचानक माझ्या कानावर काही शब्द पडले म्हणून मी बघितलं तर माझा हा मित्र काहीतरी गुणगुणत होता. मी बंगाली, मला मराठी नीट कळत नाही, पण तो काय बोलतोय ते लिहून काढावं असं वाटलं, म्हणून मी झोळीतली कागद पेन काढलं आणि तो जे जे बोलत गेला ते मी लिहित गेलो, म्हणून मी मजसीने कागदावर उतरवलं गेलं. आणि तुम्हाला मी अजिबात त्याला डिस्टर्ब केलं नाही, त्याला काय ते बोलू दे. आणि तो बोलत गेला बोलत गेला बोलत गेला आणि शेवटी तो एका ठिकाणी असा, लहान मुलं कशी गुडघ्यावर बसतात आणि गुडघ्यात मान खुपसून ढसा ढसा रडतात, तसा तो आईच्या आठवणीने ढसा ढसा रडत होता. मी त्याला अजिबात डिस्टर्ब केलं नाही, तो शांतपणे फक्त रडत होता. त्याला आठवण येत होती भारत मातेची, जी समुद्राच्या दुसऱ्या टोकाला भारत माता आहे आणि ह्या टोकाला मी आहे आणि मी फसलोय. फसवलंस तू सागरा, मला फसवलंस, काय काव्य आहे. अफाट प्रतिभेचा अत्युत्कृष्ट नमुना आहे ते. ते सावरकर असं म्हणतात की एक आई लहान मुलाला अशी थोपटते ना, तसं मला वाटायचं की भारत माता मला थोपटते, म्हणून अंगाईच्या चालीत आहे ते. म्हणून सुधीर फडक्यांनी त्यांच्या सिनेमात त्या अंगाईच्या चालीत ते गाणं वापरलंय. मग नंतर मग मंगेशकरांनी अफलातून चाल लावली, जी वीररसातली आणि फार मस्त चाल आहे, ती आपल्याला सगळ्यांनाच आवडते. पण जी तात्यारावांना अपेक्षित होती ती अंगाईचं, ने असं थोपटत थोपटत म्हणा सगळ्या, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, भूमातेच्या चरण तिला तुझं सूता, नित्य पाहिला होता मज बदलासी, अन्य देश जर जाऊ सृष्टीची विविधता पाहू. काय काटा येतो आमचा असं गाव्य. वय काय हो, 25-26, काय सुचतंय माणसाला. एकेका गीतासाठी एक एक भारतरत्न द्यायला पाहिजे, इतकं अजरामर आहे लिहून ठेवले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये वसतिगृहामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो समोर गाणे सुख करता काय म्हणतात, शिवाजीवर आरती म्हटली पाहिजे ना, म्हणून जय देव जय श्री शिवराया या या अनन्य शरणार्यांतराय, काय काव्य आहे.
33 कोटी देव बाजूला ठेवले आणि साक्षात शिवाजीला ते सांगतात की आता यांना तारण्यासाठी रामाची गरज नाही, कृष्णाची नाही, आता फक्त शिवराय तुमची गरज आहे. एक भारतरत्न, इकडे एक भारतरत्न, किती भारतरत्न, म्हणून त्यांना देत नाही भारतरत्न. किती द्यायची ना एकाच माणसाला. आणि गुगलवर जाऊन एकदा भारतरत्नांची लिस्ट बघा, मग नकोच वाटते त्याच्यात आपले सावर. काही अपवाद आहेत, अप्रतिम माणसं आहेत, पण काही काही नावं वाचली की मग नको वाटत, ही याच्यात नको. आणि आज जर तुम्ही अख्खा युरोप बघितला, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, या सगळ्यांची स्ट्रॅटेजी जर बघितली राज्य चालवताना, ते सगळे सावरकर फॉलो करतात, कोणी गांधी फॉलो करत नाही. रक्ताविण स्वातंत्र्य कोणा न मिळे, अहिंसा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, निधर्म नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. सीमेवरच्या सैनिकाला अहिंसक बनवता येत नाही, तिथं अहिंसा फेल्युअर ठरली. जर अहिंसेसारखं शस्त्र नाही तर मग सीमेवर तरी शस्त्र कशाला पाहिजे. सगळे अहिंसेचे पुजारी उभे करा, रक्षण होईल का देशाचं? नाही होऊ शकत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अंदमानची यात्रा सुरू होणार, आणि इथून हा एकदा गेला नवरा की 50 वर्षांनी येणार. 19 वर्षाची मुलगी आहे, बायको. कुंकू बलवत तर राहिलं, नवरा जिवंत राहिला. बर, ज्याचा लौकिक आहे त्या जेलचा की 10-12 वर्षाच्या पुढे कोणी जिवंतच राहत नाही, इतका अनन्वित अत्याचार तिथे केला जातो. अशा ठिकाणी चाललेला आहे नवरा. एकदा इथून गेला की पत्ता नाही, कुठली बातमी येणार नाही. काहीतरी 2-2.5 महिन्यांनी एक पत्र लिहायची परवानगी होती, तेवढं एक पत्र टाकलं जायचं. 3 दिवस 3 रात्री बोटीने प्रवास करून मग ते पत्र पोहोचणार. मग ते पत्र लिहिलेलं पोहोचतंय की नाही कोणाला माहिती, त्याची काय पोच पावती, ते पोचलंच पाहिजे, बंधन नाही. एखादा कैदी तिकडे मेला, मेला तर त्याचं प्रेत दिलं फेकून बाजूच्या समुद्रामध्ये, कोण विचारणार आहे? 11 वर्ष काढले तो, 11 वर्ष. छत्रपती शिवराय आदर्श आहेत, लोकमान्य टिळक आदर्श आहेत. या सगळ्यांची फिलॉसॉफी काय माहितीये का नाही? उपयुक्ततावाद. या सगळ्यांचं आयुष्य जर बघितलं तर फक्त मी माझ्या देशासाठी, माझ्या राष्ट्रासाठी सदैव उपयोगी कसा पडेन, हा एकच विचार डोक्यात चालू आहे. मग जेव्हा जेव्हा 2 पर्याय समोर येतात, ह्या मार्गाने गेलो तर मी देशासाठी 10% उपयोगी पडेल, ह्या मार्गाने गेलो तर 0 उपयोगी पडेल, तर ह्या मार्गानेच जायला पाहिजे. मग ह्या मार्गाने जाण्यात किती बदनामी झाली तरी चालेल, राष्ट्राला उपयोगी पडणं फार गरजेचं. 10% आणि सेल्युलर जेलमध्ये गेल्यानंतर हा पहिला कैदी आहे जो ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर झालेला कैदी आलाय. तेव्हा आधीच्या कायद्यांना, कायद्याने दिलेले राजकीय कैद्यांचे अधिकारच माहीत नाही. हा पहिला आहे, हा गेल्यावर पहिले सहा महिने काळ कोठडी. 6 महिन्यात समोर एकही माणूस दृष्टीला पडणार नाही, एकाही माणसाचा कानावर आवाज येणार नाही. फक्त एक सकाळी तो वॉर्डन असतो, तो येईल, तुला घेऊन जाईल, तुझे टॉयलेट आंघोळ झाली की आतमध्ये ढकलेल, जेवण खाण जे काय 2 वेळचं जेवण ती थाटली आतमध्ये सरकवली जाईल. पूर्ण मजला टोकाच्या कोपऱ्यातल्या सेल्युलर जेलच्या कोठडीत दुसऱ्या मजल्यावर ठेवलंय, तो संपूर्ण मजला रिकामा ठेवलाय. बाजूच्या एखाद्या कोठडीत एखादा कैदी ठेवला तर त्याचा ह्याचा आवाज आवाजाने काहीतरी एकमेकांबरोबर करतील की काय, एवढी दहशत. अख्खा 6 मजले रिकामे आहेत, आपलं 6 महिने अख्खा मजला रिकामा आहे. इमॅजिन करा, 6 महिने डोळ्यासमोर एक तो ऑर्डर सकाळचा सोडला तर दुसरा माणूसच दिसत नाही. 6 महिने बोलू नाही शकत कुणाशी. एकदा सकाळी शौच आणि आंघोळ करून आलं, बरं, शौच आणि आंघोळ
संडास आणि अंघोळीसाठी पाणी किती मिळायचं इथे नाही येते. आपल्या घरामध्ये बायड्या असतात, बायड्या बायडी आणि तांब्या किंवा चंबू काय म्हणतो आपण असतो ना, लोटा, तीन तांबे पाणी समुद्राचं एका कैद्याला मिळायचं. सर्वच कैद्यांच्या बाबतीत आहे, फक्त सावरकरांना नाही. त्याच्यातच टॉयलेट आणि उरलेलं जे काय पाणी असेल त्याच्यात आंघोळ, आणि समुद्राच्या पाण्याने एकदा आंघोळ करून बघा, सगळं चिकट होतं कारण क्षार आहे त्याच्यात, मीठ आहे ना, मिठाचा अंश आहे. किती दुर्गंधी येत असेल शरीराला, काय होत असेल त्याच. आणि एकदा आतमध्ये टाकलं की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, मधल्या काळात जर लगवीन लागली, संडासा लागली, त्या 7x11 कोठडीतल्या, 7x11 म्हणजे जस्ट ही भिंत आहे ना, इथून मी बसलोय ही एवढीच कोठडी, एवढीच कोठडी. पायामध्ये 2 साखळ्या, गळ्यात साखळी, गळ्यातल्या साखळीपासून पायापर्यंत अशा 2 शिगा. असा एक माणूस 6 महिने बोलायचं नाही, चालायचं नाही, ऐकायचं नाही, काहीही नाही, नुसता बसलेला. गुरु गोविंद सिंहांच्या ओव्या आठवायला सुरुवात केली, काव्य स्फुरलं आणि मग डोक्यात विचारला हे काव्यच मला इथून तारून नाही. आणि मग जे सुचत गेलं ते हातामधल्या साखळदंडाची जी टोकं असतात खेळ्या खेळे, त्या खेळाने भिंतीवर लिहित गेला माणूस. सगळ्या भिंती भरून टाकल्या, भरून झाल्यानंतर आता लिहायला जागा नाही, म्हटलं सगळं पाठ केलं आणि वाट बघत बसले. कारण त्यांना असं माहित होतं दर 2-3 महिन्यांनी एकदा चुना लावतात. तो पुन्हा चुना लावला की आनंद व्हायचा, थँक्यू म्हणायचे ते पोलीस अधिकाऱ्याला. तो म्हणायचा वाय तुम्हाला मला नवीन कागद दिले. 6,000 ओव्या 11 वर्षात सगळ्या पाठ केल्या आणि मग स्थानपद्धतीत 1924 साली त्या सगळ्या कागदावर लिहून काढल्या आणि ते कमला नावाचं महाकाव्य आपल्याला वाचायला मिळतं. कमला नावाचं महाकाव्य वाचा, नैराश्य निगेटिव्हिटी तुम्हाला एका पण ओळीत दिसणार नाही, एवढं प्रेमाने ओथंबून भरलेलं काव्य आहे. कुठे लिहिलंय? त्या कोठडीत. काय मानसिकता असेल, किती उच्च कोटीचा हा कवी असेल. मग 6 महिन्यानंतर पहिली स्टेप संपली, सक्सेसफुल, जिवंत राहिला माणूस. मग बारी आला, म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन, पहिली स्टेप पूर्ण केली, आता दुसरी स्टेप कैदेची, शिक्षेची. काय? 100 नारळ सोडायचे. वर्ण पडतात ते नारळ, पूर्ण कवच असत ना, अशी एक पट्टी असते, त्याला एक असं मोठा लोखंडी असं एक खिळा असतो आणि तो असा नारळ असा आपटायचा चारी बाजूनी, मग त्याला लोक पडतात, मग ते असे हाताने खेचायचं असतं. खेद कधीतरी तुम्ही शाळा सोलून बघा एकदा, असे 100-100 हाताला गट्टी पडायचे, हात कापले जायचे, रक्त यायचं, रक्त आलंय म्हणून बँडेज बांधायला कोणी नाही. ती पण सक्सेसफुल झाली स्टेप. मग जे काढले सगळे काथ्या तो शेंड्या त्या सगळ्या कुटायच्या, कुठून त्या मऊ बनवायच्या, अत्यंत मृदू मऊ व्हायला पाहिजे. का? तर त्याचे काथ्याचे दोर बनवायचे. नंतर ही स्टेप सक्सेसफुल झाली, आता ते मऊ पडले जे अतिशय असं मऊ, ते तुम्ही वळायचं आणि त्याचे काथ्याच्या दोऱ्या बनवायच्या. काथ्याच्या दोऱ्या असत बघा, आपण पॅकिंगला मोठमोठ्या बांधतो वगैरे, ते काथ्याचे दोर बनवायचे. ती स्टेप सक्सेसफुल पार झाली, मग तो आला म्हणाला आता सगळ्यात मोठी स्टेप, बैलाच्या ठिकाणी तुम्हाला कोलूला फिरवण्यात येईल. जेव्हा 6 महिन्यानंतर पहिल्यांदा आता दुसऱ्या कैद्यांबरोबर बोलणं भेटणं सुरू झालं, दुपारी लंचला बाहेर काढायला सुरुवात झाली, सकाळी शौचाला आंघोळीला कैदी भेटायला लागले, दिसायला लागले. ज्या क्षणी कैदी दिसायला लागले त्या क्षणी माणसांनी त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून द्यायला सुरुवात केली की असं सडण्यात मूर्खपणा आहे, गाढवपणा आहे. छत्रपती शिवरायांची आठवण करून दिली. शिवाजी महाराजांनी सुद्धा असे अनेक वेळेला माफीपत्र लिहिलेली आहेत.
शिवाजी महाराज हे सुद्धा पळून गेलेले आहेत. शत्रूला फसवणं, ठगवणं, शत्रूंबरोबर विश्वासघात करणं हीच राजनीती असते. इथे मूर्खासारखं अडकून पडण्यात गाढवपणा आहे. इथे अडकून पडलो मोडून पण वाकणार नाही खुळ्यासारखं कुठेतरी, तर मी माझ्या देशाला शून्य उपयोगी पडेल. सत्तावीस ते सत्याहत्तर पूर्ण थकलेला म्हातारा उनीतनं बाहेर पडेल. ह्या 50 वर्षाची शून्य किंमत भारत विसरूनच जाईल ना मला. हा कोणतरी होता बाबा असं, तो पुढे काय झालं त्याचं माहित नाही. मग ब्रिटिशांनी अधिकार कुठला दिलाय? अॅमनेस्टी पिटिशन, म्हणजे माफीनामा नव्हे दयेचा अर्ज. माफी कधी मागतो आपण? भूतकाळात घडलेल्या चुकांची माफी मागतो आपण. सगळ्यांनी कधी ना कधी कोणाची तरी माफी मागितलेली आहे. म्हणतो ना आपण, सॉरी आहे मी जरा त्या दिवशी डोकं फिरून तुला काहीतरी बोललो. ते कधी बोललो तो? भविष्यात तुला मी शिव्या देणार, आता सॉरी म्हणतो. असं भूतकाळात जे गाढवासारखं वागलेलं असतो त्याचं रिअलायझेशन होत आपलं आपल्या लक्षात येतं. त्यावेळेला जरा चुकलंच माझं. आणि मग ती गृह व्यक्ती समोर आल्यावर आपल्याला असं खूप असं अपराधीपणाची भावना निर्माण होते. आणि मग आपण जातो, सॉरी हा त्या दिवशी जरा बोललो. तोही मोठ्या मनाने, तोही जरा नॉर्मल झालेला, ठीक आहे हो फरक येते. सॉरी आपण तेव्हा म्हणतो, माफी आपण तेव्हा मागतो. आता या अॅमनेस्टी पिटिशन म्हणजे काय? जे दयेचे अर्ज केलेत त्यांनी, दर वर्षाला एक दयेचा अर्ज स्वतः केला, सगळ्या कैद्यांना करायला भाग पाडला. आतापर्यंत मी जे काय केलंय, म्हणजे माझ्या सांगण्यावरून मदनलाल निगराने, आय एम नॉट गिल्टी. मी पाठवलेल्या पिस्तुलनी अनंत कांदळेने मारला, मला लाज वाटत नाही. मी आतापर्यंत काय केलंय याच्याबद्दल मला कणभरही लाज वाटत नाही. जे केलंय ते माझ्या राष्ट्रासाठी केलेलं आहे, त्याच्याबद्दल माफीचा सवालच येत नाही. पण आता जर तुम्ही मला सोडलं किंवा शिक्षा कमी केली, तर त्याच्या बदल्यात तुम्ही ज्या अटी घालाल त्या अटी मला मान्य आहे. याला म्हणतात अॅमनेस्टी पिटिशन, म्हणजे मराठीत त्याचा अर्थ दयेचा अर्ज. मग त्या अटी काय काय असतात? ब्रिटिश शासनाच्या विरोधात लढायचं नाही, जाहीर सभांमध्ये भाग घ्यायचा नाही, राजकारणात भाग घ्यायचा नाही, स्वातंत्र्य युद्धात भाग घ्यायचा नाही. ओके, सगळं मान्य आहे मला. सावरकर म्हणले, चलला तू सह्यावर सह्या कर, इथनं बाहेर पड. आणि ज्यांना आपण असं मी करणार नाही म्हणून लिहून दिले, त्या शब्दाशी त्यांच्या बरोबर प्रामाणिक राहण्याचा काही संबंधच नाही. एकदा जाऊ ना आपल्या गावात, बंगालचे तरुण तुम्ही बंगालला जा, तुम्ही पंजाबला जा, मी महाराष्ट्रात जातो. तिथे गेलो एकदा, माझ्या गावात गेलो की मला त्यांच्या विरोधात बंड करायला अनेक मार्ग आहे. पेपरमध्ये लिहायचं नाही ना, विनायक दामोदर सावरकर म्हणून लिहायचं नाही ना, दुसऱ्या नावाने लिहू शकतो मी. कोणी अडवलंय? पळवाट हजारो आहे, पण इथे राहून काय होणार आहे का? शून्य सेवा समाजाची, राष्ट्राची. म्हणून दयेचे अर्ज करत राहिले. तीन चार अर्जानंतरच्या अर्जांवर सावरकरांनी असंही लिहिलंय की आता आम्हाला कळून चुकले सावरकर बंधूंना की आमच्या दयेच्या अर्जाचा कुठलाही सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार नाही, पण आम्ही सांगितलेल्या मार्गावर इतर राजकीय कैद्यांनी असे जे दयेचे अर्ज केले त्यांच्या दयेच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि त्यांना सोडलं, तर मला सोडल्यावर जेवढा मला आनंद होईल तेवढाच आनंद मला त्यांना सोडल्यावर पण होणार आहे. खात्री आहे नाही सोडणार आपल्याला, आणि नाही सोडलंच नाही. शेवटपर्यंत सावरकरांच्या दयेच्या अर्जाचा कणभर पण सहानुभूतीपूर्वक विचार ब्रिटिशांनी केला नाही. शेवटी 21 साली, 10 ते 21 11 वर्ष. आता सेल्युलर जेल हळूहळू आटोपत घ्यायचं, हे सगळं दुसऱ्या महायुद्धानंतर कंबरड मोडलेलं आहे, आर्थिक कंडिशन बेकार झालेली आहे. एवढ्या साता समुद्रापर्यंत इंग्लंडमधनं माणसं आणणं सगळं हे अवघड होऊन बसलं होतं ब्रिटिशांना. आता हळूहळू हळूहळू वाइंडअपचे मार्ग सुरू झालेले होते. आणि मग या कैद्यांना कुठेतरी हलवलं पाहिजे म्हणून त्यांना हलवलं. मग सावरकरांना हलवलं कलकत्त्याला अलीपूरच्या जेलमध्ये.
शिक्षा कणभरे कमी नाही, एक दिवस पण शिक्षा कमी नाही. सावरकरांना अटक झाली, सावरकरांच्या मोठ्या भावाला अटक झाली, दोन्ही भाऊ अंदमानच्या जेलमध्ये, सगळे मिळकतीचे सगळे सोर्सेस बंद केले, घराला सील लावलं, तिन्ही भावांच्या तीन बायकांना एका रात्रीत घराच्या बाहेर काढलं. परत ब्रिटिशांचा कायदा, जेव्हा जेव्हा स्पेशल प्रिझनर म्हणजे राजकीय कैद्यांना जेव्हा त्यांचे मिळकतीची सर्व साधनं बंद होतात तेव्हा त्यांना उदरनिर्वाहाचा भत्ता दिला जातो, तो त्या कैद्याच्या शिक्षेप्रमाणे त्याच्या क्वालिटी प्रमाणे 120 मिनिमम ते 150 मॅक्झिमम ब्रिटिश कायदा आहे. सर्व कायद्यांना हा पैसे मिळत होते. परत सावरकरांच्या बाबतीत ब्रिटिशांनी आपला कायदा धाब्यावर बसवला आणि सावरकरांना मिनिममच्या अर्धे म्हणजे 60 रुपये दिले, जे काँग्रेसवाले सारखे बोलतात ना 60 रुपये पेन्शन. ते सुद्धा 37 साली जेव्हा सर्व निर्बंधातून मुक्त झाले तेव्हा ते पैसे बंद झाले. आता दुसरा एक कैदी आहे ज्याला ब्रिटिशांनी अडकवलंय, त्याला मात्र ठेवले आगा खान पॅलेसमध्ये. दुसऱ्या एका कैद्याला ठेवले आगा खान पॅलेसमध्ये. शिक्षा बघा, एका कैद्याला जो सावरकर ब्रिटिशांना मिळालेला आहे, ब्रिटिशांना मदत करतोय, मदत करणाऱ्याला ठेवले कुठे? सेल्युलर जेलमध्ये. बैलाच्या ऐवजी त्याला कोलू फिरवायला सांगताय. आणि जो मात्र ब्रिटिशांच्या विरोधात आहे त्याला ठेवले कुठे? आगा खान पॅलेसमध्ये. वा, त्याला भत्ता दिला जातो 150 रुपये, त्याला शेळीचं दूध लागतं म्हणून शेळी, त्याला बरोबर दोन माणसं लागतात ती दोन माणसं, असं मिळून तो कैदी आणि त्याच्या स्टाफ, तसं आम्ही सिनेमा शूटिंगला जातो ना स्टाफ घेऊन, माझा बॉय असतो माझा ड्रायव्हर असतो, तसा त्याच्या स्टाफवर एकूण खर्च 500 रुपये. त्या कैद्याचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी, आणि तरी तो ब्रिटिशांच्या विरोधात आहे. सावरकर मात्र ब्रिटिशांना मिळालेला. वा, क्या बात. आणि त्या कैदेमध्ये ही सगळं भोगून माणूस बाहेर आल्यानंतर मग तो 24 साली त्यांना 5 वर्ष स्थानबद्धता ठेवली, म्हणजे 29 पर्यंत, म्हणजे घराच्या बाहेर पडायचं नाही, नजर कैद. आता सगळ्या काश्मीरवाल्यांना ठेवलं होतं बघा, त्यांचे सबकर कलम रद्द झाला, सगळ्यांची कशी वाट लागली. मग ती 5 वर्ष वाढवली, अजून 5 वर्ष 29 ते 34 पर्यंत नेलं सावरकरांना. 34 नंतर पुन्हा 5 वर्ष वाढवली, पण मग 37 साली इतकं प्रेशराईज झालं गेलं सगळीकडनं, प्रचंड प्रयत्न झाले आणि मग 37 साली सर्व निर्बंधातून सावरकर मुक्त झाले. मग सुभाषबाबू म्हणाले या सावरकर काँग्रेसमध्ये या, तुमची गरज आहे. तेव्हा सावरकर म्हणाले जोपर्यंत काँग्रेस हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार करते, हिंदू राष्ट्रवाद जोपर्यंत त्यांनी बाजूला ठेवलाय आणि हिंदी राष्ट्रवादातून निर्माण झालेलं पराकोटीचं मुस्लिम लांगुलं चालन जोपर्यंत काँग्रेस करते तोपर्यंत मी काँग्रेसमध्ये पाऊल ठेवणार नाही. आणि दुसरा राष्ट्रीय पक्ष हिंदू महासभा त्यांनी निवडली आणि मग हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. किती वर्ष माणूस समाजापासून लांब आहे. 1905 ला इंग्लंडमध्ये शिकायला आले, तिथून ते 37 पर्यंत म्हणजे जवळजवळ 22 वर्ष माणूस आणि वयाच्या 54व्या वर्षापर्यंत समाजापासून पूर्ण दूर फेकला गेला, हिंदू राष्ट्रवाद दूर फेकला गेला, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व एक सावरकर नाही फेकला गेला, त्याच्या बरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टी समाजापासून दूर गेल्या. आणि बरोबर ह्या 1920 ते 37 या 17 वर्षामध्ये एका गालावर थप्पड मारली तो दुसरा गाल पुढे करा ही नीती तळागाळापर्यंत पोहोचली. अहिंसा परमोधर्मा अर्धा मंत्र पोहोचला.
धर्म हिंसा तथैवच हा पुढचा अर्धा मंत्र जाणीवपूर्वक शिकवला गेला नाही. ह्याला काहीतरी काउंटर एक वेगळा विचार आहे हे कळलंच नाही लोकांना. एवढं मोठं नुकसान आहे ना आपलं, आपली कुंडलीच घाणेरडी आहे हिंदूंची. जेव्हा जेव्हा आमचे सगळे राजा इतिहास काढून बघा विजयाच्या समीप जातो तेव्हा असं काहीतरी दुर्भाग्य आड येत. छत्रपती शिवाजी महाराज का एवढ्या लवकर गेले हो, एक 10-12 वर्ष काय हरकत, नको ती माणसं किती जगतात, हे का नाही जगले, का नाही शिवराय जगले आमचे. अजून एक 10-12 वर्ष जर जगले असते तर अख्खा इतिहास बदलला असता. चला दुर्दैवाने गेले संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज 10-12-15 वर्षासाठी पर्यंत जरी जगले असते ना तरी हिंदवी स्वराज्य अख्ख्या हिंदुस्थान बरोबर राहिलं असत. हे गोरे येण्याचा सवालच आला नसता. चला तेही दुर्भाग्य. त्याच्यानंतर हे साम्राज्य पसरवणारा दुसरा एक महापुरुष इथे जन्माला आला, बाजीराव पेशवे. 42 वर्षी जाव, 80% हिंदुस्थानवर हिंदूंच साम्राज्य निर्माण करणारा. 22 वर्षात 41 लढाया, एकही लढाई न हरलेला जगातला एकमेव. का 42 वर्षी गेला, का असं इतकं आमचं इतकं फालतू काय नसेल. सहज माणसं 60-65 पर्यंत जगतात नाही. अजून एक 10-12 वर्षात 41 लढाया, जवळजवळ 80% हिंदुस्थान भगव्या झेंड्याखाली आणणारा माणूस आहे. अजून एक 10-12 वर्ष हो, सगळे निजाम बिजाम सगळे पळून ब्रिटिशांचं तर हिंमतच झाली नसती. गपचूप किनाऱ्यावर 4 वस्तू विकून गेले असते निघून. गेले माधवराव गेला 1857 ला, आम्ही ते का नाही जिंकलो. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, असे मातब्बर एक एक योद्धे होते, आम्ही हरलो. आम्हाला वातावरणाचा अंदाज नाही आला. पंधरा 16 दिवसांचा फरक आहे माहितीये. 10:30-11 वाजता सूर्याची किरण डोळ्यात शिरायला लागतात. फक्त 15-16 अर्धा आधी आलं असताना लढाई सुरू झाली असती, जिंकलो असतो. हरलो आम्ही परत. वासुदेव बळवंत फडके एडनच्या कारागृहात जावा माणूस. लोखंडी शिगा हाताने वाकवून सिनेमा नाहीये, रियालिटी आहे. काय ताकद असेल. लोखंडी शिगा एडनच्या कारागृहात असा वाकवून त्यातनं पळाला माणूस, परत पकडला जावा. टिळक गेले 20 ला, का गेले हो टिळक. सत्तावीस वर्षाचा सावरकर 50 वर्ष जन्मठेप भोगायला गेले हो, पुढची 27 वर्ष देशापासून लांब. मेल्यासारखेच आहेत ना ते. हे दुर्भाग्य आहे हिंदूंच. म्हणून म्हटलं कुंडलीच घाणेरडी आहे. म्हणून आता मी इतकी प्रार्थना करतो आपणही करा, आता परत एक माणूस मिळाला आहे भारताला. हिंदू राष्ट्रापर्यंत आता तो तरी जगू दे, उत्तम आयुष्य मिळू दे त्यांना. 142 करोड आहे, प्रत्येकाचा 1-1 दिवस मिळाला तरी काय होईल ना. खूप जगतील ठणठणीत. मग आहे लाईन पुढे, मस्त लाईन लावलेली आहे त्यांनी. ते सगळं तसं व्हायला पाहिजे. पण ही जी फालतू माणसं जी काय फिरतात ना,
एअर कंडिशन कंटेनर मध्ये बसून यात्रा काढतायत आणि काय म्हणतात, मैं सावरकर नाही मैं गांधी, अरे नालायकात तू गांधी पण नाही आहे, तू अफिडेविट केलेला गांधी झालास ना, आडनाव ओरिजिनल खान ना, फिरोज खान कसा नातू ना, अफिडेविट करून गांधी झाला, मोहनदास करमचंद गांधी खानदानाशी यांचा काही संबंध नाही आहे. सा सावरकर आहे असा विचार आहे हा कितीही वेळ मी बसलो बोलत तरी तुम्ही हलणार नाही आणि हा विचार संपणार नाही. म्हणून थोडस परदेशात आल्यामुळे थोडस विसरायला झालं असेल तर ते गदा गदा जागव करायला मी आलोय. त्यामुळे आता याच्या पुढची जबाबदारी अशी आहे सलग, खर तर मी नेहमी प्रत्येक आता गेल्या शनिवार रविवारी पण चार ठिकाणी झाली सगळीकडे म्हटलं हे असं एक दीड तासाचं व्याख्यानाने काही होत नाही, सावरकर हा साधारण रोज दीड तास तीन दिवस तरी हे व्याख्यान माला व्हायला पाहिजे. तर एक 40-50% सावरकर सांगू शकेन मी. आता याच्या पुढची जबाबदारी आहे, आज जे जागे झाले आता याच्या पुढे तुम्ही जरा स्वतः पण कष्ट करायला पाहिजेत, पुस्तकं शोधून काढली पाहिजेत, ऐकलं पाहिजेत. माझं स्वतःचं राष्ट्रीय स्वा नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर मी जवळजवळ मी जिकडे जिकडे जी जी व्याख्यानं देतो सावरकरांवर देतो, बाजीराव पेशव्यावर माझं व्याख्यान असतं, भारत काल आज उद्यावर व्याख्यान असतं, वंदे मातरम ते जनगण मन असे अनेक विषय आहेत. परत परत बोलवा, परत परत हे सातत्याने व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात असलंच पाहिजे. आपण जर हे आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगितलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधी माफ करणार नाही. आणि जर आपण हे आपल्या बरोबरच जर संपलं तर 25-30 वर्षानंतरचा काळ हा भयानक असेल. फक्त भारतात नाही, ही परिस्थिती आता सगळीकडे आहे, सगळीकडे आता टोप्या दिसायला लागल्यात, संख्या वाढवत नेणं, लव जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद अशा विविध मार्गातून इस्लामीकरण, जगाचं इस्लामीकरण करणं हा एक फार मोठा उद्योग संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे. आणि जगातल्या संपूर्ण मनुष्य जातीला शांततेने जगायचं असेल तर फक्त एकच जगण्याची पद्धत त्यांना शांततेच्या मार्गावर नेऊ शकते, ती आहे हिंदुइझम. कारण माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं वागणं म्हणजे हिंदू असणं, इतकी साधी सोपी हिंदुत्वाची व्याख्या आहे. कुठलाही नीती नियम नाही, 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे, ह्याच्यापेक्षा सौंदर्य काय असतं कुठल्याही धर्माचं. कसलेच नियम नाही, देवळात जाण्याची सक्ती नाही, पूजा करायची सक्ती नाही, टिळा लावायची सक्ती नाही, 100% नास्तिक होण्याची परवानगी जगात कुठल्याही धर्मात नाही, फक्त हिंदुइझम मध्ये. मी हिंदू आहे सिद्ध करायचं असेल तर एकच गोष्ट करायची आहे, दुसऱ्या माणसाशी पशु पक्षी प्राणी वृक्ष सगळ्यांशी प्रेमाने वागायचंय म्हणजे तुम्ही हिंदू आहात हे सिद्ध होतं. बास, इतकं साधं सोपं सावरकर सांगतात. म्हणून हिंदू धर्म टिकणं गरजेचं आहे. म्हणून गर्व से कहो हम हिंदू आहे का, कारण आम्हाला फक्त एवढंच करायचंय. म्हणून 450 वर्ष ज्या मुसलमानांनी आमच्यावर आक्रमण केलं आम्ही त्यांनाही जवळ केलं, 150 वर्ष ज्या ब्रिटिशांनी आम्हाला गुलामीत ठेवलं त्या ब्रिटिशांनाही आम्ही जवळ केलं. आम्ही शत्रूलाही मिठी मारणारी माणसं, आम्ही वैर डोक्यात ठेवून चालत नाही. पण म्हणून आमचा जर गैरफायदाच घ्यायला लागला तर मात्र आम्हाला श्रीरामासारखं शस्त्र काढावं लागेल. रावणाला पण सगळ्यात रावणावर परीनं सांगत होता श्रीराम, नको लढूस, नको लढू, लढाईने काही साध्य नाही होणार, मारुतेराला पाठवून झालं, सुग्रीवाला पाठवून झालं, जांबो सगळ्यांना पाठवून सतत बोलणी करत होता माणूस, ऐकायलाच तयार नाही. शेवटी त्या मर्यादा पुरुषोत्तम
म्हणजे जगातला सर्वोत्तम आदर्श कसा असावा अशा माणसाला सुद्धा हातामध्ये शस्त्र घ्यावं लागलं. धर्म हिंसा तथैव च याचं पालन करावं लागलं आणि रावणाचा वध करावा लागला. हिंसा घडवावी लागली, रक्त सांडवावं लागलं आणि रक्त सांडवून सोन्याच्या लंकेच्या गादीवर बसला का राम? हीच तर सौंदर्य आहे हिंदूंच. आम्हाला सत्ताधीश व्हायचं नाहीये, आम्हाला सत्ता गाजवण्याचं कारणच नाही. म्हणून सावरकर शेवटी जाताना सांगतो, सावरकरांचं एक छान वाक्य आहे, जगात जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे जन्माला येतो तेव्हा हिंदू असत. मग 7-8 वर्षांनी त्या धर्मसंस्थेचे त्याच्यावर संस्कार करून त्याला इस्लाम, त्याला ख्रिस्ती, त्याला काय ते बनवलं जात. पण तो मूळ जन्माला येतो तेव्हा तो माणूस असतो जो निसर्गाने त्याला जन्मजात जो गुणधर्म दिलाय, दुसऱ्या सजीवाबरोबर प्रेमाने वागण्याचा गुणधर्म, त्या गुणधर्माचं पालन करणं हा त्याचा धर्म आहे. त्याच धर्माला हिंदू धर्म म्हणतात. म्हणून फक्त हिंदू धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकम आहे. म्हणून बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी वंदे भारतम लिहिलं नाही, वंदे मातरम लिहिलं, पृथ्वीला वंदन करणारं गीत लिहिलं. पंचमहाभूतांची पूजा करणारा एकमेव समाज आहे हिंदू समाज. म्हणून नद्यांना आपण कृष्णा मई म्हणतो, गंगा मैया म्हणतो, गायीची पूजा करतो आपण. असं जगात कुठेच नाही. जगातला माणूस नीट जगायचा असेल, जगातल्या प्रत्येक माणसाला जर शांततेने जगण्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्या शांततेच्या मार्गाने जर माणसाला जगायचं असेल तर जगातला हिंदू टिकला पाहिजे, हे कधी विसरू नका. पृथ्वीवरचा हिंदू संपला आणि फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिले की पृथ्वीचा विनाश सुरू झाला म्हणून समजा. हा अख्ख्या पृथ्वीचा बॅलन्स कोण राखतोय? एकच हिंदू देश आहे, पण तो एकमेव देश 252 देशांचा बॅलन्स ठेवायची किमा आहे आमच्यामध्ये. म्हणून गर्व से कहो हिंदू आहे. डोळसपणे आम्हाला गर्व वाटतो, आंधळेपणाने नाही, अंधश्रद्धा नाही. किती बोलावं तेवढं कमी आहे, किती तास बोलावं तेवढं कमी आहे. 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहून ठेवलेला माणूस आहे, त्याच्यावर 1.5 तास कसं बोलणार? अवघड आहे ना. तर अशा सावरकरांवर बोलायला मला बोलवलं आणि आज अनंत अडचणींना सामोरे जाऊन तुम्ही एवढ्या गर्दी करून इथे आलात, माईक नसताना सुद्धा ऐकलं. सर्व अनंत अडचणी आल्या आज, पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून आपण सगळे इथे जमलो, ह्याच्या एवढा आशेचा किरण दुसरा काही नाही. अजूनही इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे प्रत्येकाची, मला समजून घ्यायची सावरकर, मला समजून घ्यायचा हिंदुइझम. हे जोपर्यंत ही अर्ज आहे ना, जोपर्यंत काही भीती नाही आपल्याला. हे मरू देऊ नका आणि हे तुमच्या पुढच्या पिढीला सांगणं हे तुमचं काम आहे. ब्रिटिश या देशामध्ये तर हे शिकवणं अशक्य आहे, आता भारतातच हे शिकवणं बंद झालं. कर्नाटकात फक्त काँग्रेस निवडून आलं तर हेडगेवार आणि सावरकरांचे धडेच काढून टाकले, क्या बात आहे. इतकं भयानक वातावरण आहे पण हे टिकवलं पाहिजे. काम धंद्याच्या निमित्ताने कुठेही राहा जगात, पण नाळ विसरू नका, कधी विसरू नका की तुम्ही हिंदू आहात आणि तुम्ही इथे आहात म्हणून हा देश सुद्धा व्यवस्थित चाललाय. हे लक्षात ठेवा, हे एक जागतिक सत्य आहे आणि हे लॉजिकल आहे, सायंटिफिकल आहे, अंधश्रद्धेतून आलेलं स्टेटमेंट नाहीये. असो, इथंच थांबूया. राष्ट्राय स्वाहा.